हरिओम, मी नीलम वीरा सराफ, सिडको उपासना केंद्र औरंगाबाद। तर आता मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या मुलीच्या संदर्भात आहे। साधारण 2020 साली सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की कोरोनाने सगळ्या जगामध्ये हाहाकार माजवला होता, पण अशा संकटाच्या काळात किंवा भीतीच्या काळामध्ये माझी मुलगी नुपूर तिच्याकडनं एक आम्हाला खूप गोड बातमी आली आणि आम्हाला सगळ्यांना खूपच आनंद झाला, कारण आम्हाला सगळ्यांना एक आता नवीन नातं मिळणार होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदात होतो। आणि पण त्याबरोबरच आम्हाला एक आमच्या जबाबदारीची जाणीव झाली की कोरोनाचा एवढा संकटाचा आणि भीतीचा काळ आहे त्या वातावरणात आपल्याला तिची किती एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल, म्हणून आम्हाला एक टेन्शनही आलं होतं। पण बापू आणि आई असल्यामुळे मी निर्धास्त होते की आहे बाबा बापू, आपण सगळं बापूंवर सोपवूया। आणि साधारण कोरोनाच्या काय तिचा म्हणजे जेव्हा 6 महिना चालू होता तेव्हा तिच्या सासऱ्यांनाही थोडेफार कोरोनाचे लक्षणं दिसायला लागले, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की तिला आमच्या घरी पाठवून दिलं। आणि मग जेव्हा जेव्हा आम्ही दवाखान्यात वगैरे चेकिंगला जायचो तर मला खूप भीती वाटायची की बाबा एवढ्या कोरोनाच्या आजूबाजूला सगळ्या वातावरणात तिला काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा इन्फेक्शन नको व्हायला। त्याच्यामुळे बापूंना आईना सारखं मी सांगायचे की बापू तुम्ही आमच्या सोबत राहा बरं का, तिचं सगळं व्यवस्थित पार पडू द्या, तिला काही प्रॉब्लेम नका होगी वगैरे, म्हणून एक कुठेतरी मन शास्वस्त होतं की बापू आहेत बाबा आपल्यासोबत। आणि 10 जुलै 2021 साली संध्याकाळी तिला थोडाफार त्रास सुरू झाला, मग आम्ही जवळपास 2:30 वाजता रात्री तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि तिच्यासोबत मी होतेच आणि सोबत माझे बापू आई सगळेजण होते। मी सगळं सारखं मला जे जप जप येईल रामरक्षा स्तोत्र हनुमान चालीसा रामनाम जप जे जे होईल ते सगळं मी करत चालले होते आणि सांगत होते बापूला, बापू आई तुम्ही तिच्यासोबत राहा, तिचं सगळं सुखरूप पार पडू द्या बाळणपण वगैरे। आणि सकाळी 8 वाजता साधारण नॉर्मल डिलिव्हरी होऊन तिने एकोंडस मुलीला जन्म दिला। आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर पेडियाट्रिक डॉक्टर आले, त्यांनी सगळं चेक केलं, ते म्हणाले सगळं व्यवस्थित आहे, बाळ वगैरे खूप छान आहे आणि बाळाचं वजन वगैरे पण व्यवस्थित आहे। त्याच्यानंतर थोड्या वेळाने काय झालं, डॉक्टर वगैरे गेले आणि मग त्या नर्सनी बाळाला फिडिंगला दिलं। फिडिंगला दिल्यानंतर मी तिथेच होते, त्यामुळे मी बघितलं की बाळाच्या डोक्यातनं मागच्या साईडला रक्त येत होतं। तर मी तिथे नर्सला वगैरे सांगितलं की बघा म्हटलं या बाळाच्या डोक्यातनं रक्त येते, तर त्या नर्स म्हणाल्या नाही नाही होणार, ते काय पुसायचं वगैरे राहिलं असेल म्हणे रक्त वगैरे काय नाही। मी म्हटलं अहो तुम्ही बघा तर खरी, म्हटलं बघा म्हटलं बाळाच्या डोक्यातनं रक्त येत आहे म्हटलं, मग त्यांनी बघितलं, मग ते लगेच घाईघाईनी मॅडमला बोलवायला गेल्या। मग त्यांनी लगेच त्या पेडियाट्रिक डॉक्टरला फोन केला, ते लगेच ताबडतोब आले, ते साधारण अर्ध्या रस्त्यातच पोहोचले असतील, तर मग ते लगेच परत आले आणि मग ते म्हणाले अरे बापरे म्हणे नॉर्मल डिलिव्हरी करता करता बाळाच्या डोक्याला कट लागलेला दिसतोय म्हणे। मग लगेच आम्ही माझे जावई आम्ही बाळाला न्यूनेटल केअरमध्ये घेऊन गेलो, तिथे डॉक्टर त्याला आतमध्ये घेऊन गेले, मग मी बाहेरच बसले होते आणि मग मी सारखं बापूंना सांगत होते बापू आई बाळाचा तर जन्म झाला असं कसं काय काय बाळाच्या बाबतीत झालं, तर ती काय जे काय असेल तर ते जास्त काही प्रमाणामध्ये आतमध्ये डीपमध्ये काही कट लागलेला नको बाळाला, ब्रेनला वगैरे काही प्रॉब्लेम नका होती बापू, तुम्ही सोबत राहा असं तसं मी बापूंना आईला सांगत होते। आणि बापूंना म्हटलं बापू काही झालं तरी बाळाला काहीच प्रॉब्लेम नका होती। आणि मग डॉक्टर आले बाहेर, डॉक्टरांनी माझ्याकडे बाळाला दिलं आणि सांगितलं की काही काळजी करायचं कारण नाही म्हणे, बाळ ठीक आहे, आतमध्ये काही प्रॉब्लेम झालेला नाहीये, तर 4 आडवे आणि 2 उभे असे 6 टाके बाळाला पडलेले होते। मग डॉक्टर म्हणाले की तुम्हाला जर काळजी वाटत असेल तर आपण सोनोग्राफी करू बाळाची 2 दिवसांनी। मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मग बाळा डॉक्टरांनी काय काय काळजी घ्यायची ते सांगितलं, अँटीबायोटिक मलम बिलम सगळं लावा दिलं आणि सांगितलं की याला पाणी वगैरे काही लावू नका, बाळाला आंघोळ वगैरे सध्या काही घालू नका। मग 2 दिवसांनी परत सोनोग्राफी करायला मी बाळाला घेऊन गेले तेव्हा सुद्धा बापू आईला सारखं सांगत होते की बापू आता सोनोग्राफीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल येऊ द्या, बाळाला काहीच प्रॉब्लेम नका येऊ दे, पुन्हा आयुष्याचा प्रश्न आहे बापू बाळाचा, त्याला काहीच होऊ नका, तुमच्या सगळं सोपवलंय मी, आता तुम्हीच एक मला आधार आहे म्हणून। आणि मग सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे आले त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, बाळाला काहीच झालेलं नाहीये, बापूंना खूप खूप आंबज्ञ म्हणजे ह्या संकटातनं बापूनेच आम्हाला बाहेर काढलं होतं। आणि त्याच्यानंतर साधारण 1-1.5 महिन्यानंतर काय झालं की मला एक दिवस खूप थंडी ताप वगैरे आला आणि खूप आग वगैरे दुखायला लागलं, मला एकदम टेन्शन आलं बापरे आता मला कोरोना झाला की काय म्हणून, कारण सगळीकडे आजूबाजूला तेच भीतीचं वातावरण होतं। आणि घरामध्ये मी म्हटलं बाळबाळांतील होतं, परत घरात 2 डायबेटीसचे पेशंट बाळबाळांतील आणि आशाच्या जर मला कोरोना झाला तर काय असा प्रश्न पडला। पण शेवटी काय आपला बापूच एक वेळ आपला आधार आहे, त्याच्यामुळे बापूला परत एकदा जाऊन साकडं घातलं की बापू बघ तुझ्यावर सगळं सोपवलंय बाबा, तू सगळं घरातली परिस्थिती जाणतो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम होऊ नको देऊ,
आणि मग मी माझे आरटीपीसीआर वगैरे काय सगळ्या टेस्ट असतील सगळ्या केल्या आणि मग आरटीपीसीआरचा रिपोर्ट सगळे रिपोर्ट बापू कृपेने निगेटिव्ह आले, काहीच प्रॉब्लेम नाही. जे काही संकट या 2-3 वर्षामध्ये आले, अडचणी आल्या, त्या सगळ्यातनं बापूंनी आपल्याला सुखरूपपणे बाहेर काढलं. आपल्या बाळाच्या केसांनाही धक्का लागू दिला नाही त्यांनी. हरिओम श्रीराम अंबदनाथ सौभित नाथ.